सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची फसवणूक केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांना सीबीआय न्यायालयाने मोठा दणका दिला। या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला, तर कंबोज आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध अतिरिक्त कलमांतर्गत गुन्हे नोंदवून कसून तपास करा आणि तपासाचा अहवाल सादर करा असे आदेश आता न्यायालयाने सीबीआयला दिले। वळत पुढच्या बातमीकडे, राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। तर थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटणार आहे। या शिष्टमंडळामध्ये आमदार मंगेश चिवटे आणि संदीपान भुमरे आहेत। तर आरक्षण देण्यासाठीच्या तारखेच्या घोळाविषयी ही भेट असल्याचं कळत आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे राज्यातील महायुती सरकारसाठी एक मोठं आव्हानच होतं। त्याचवेळी होत असलेल्या हिंसाचारावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट होत होते, पण अखेर या उपोषणात यशस्वी शिष्टाई करण्याचं टार्गेट सुद्धा त्यांनीच पूर्ण केलंय। सूत्रांच्या माहितीनुसार जरांगे पाटील यांच्या काही मागण्यांना उत्तर देण्यास सरकारला अशक्य नव्हतं, अशा वेळी कायदेशीर बाबींचा गुंता सोडवण्याचं काम कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींनीच केलं तर ते संयुक्तिक ठरेल असा विचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला आणि तो तडीसही नेला। तर दोन्ही माजी न्यायमूर्तींनी जरांगेंपुढे अतिशय योग्य प्रकारे विषयांची मांडणी केली आणि अखेर हा तिढा सुटला। सोलापुरातून बातमी आहे। सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये कुणबी दाखल्याच्या नोंदी सापडल्या, तर मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1934 सालच्या नोंदी आढळल्यात। जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेले मराठा समाजाच्या कुटुंबियांचे हे कुणबी दाखले आहेत। तर जिल्हा परिषद शाळेतील एकाच रजिस्टरमध्ये हे 5 कुणबी दाखले आढळून आलेत। मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे गावोगावी जाऊन दाखले तपासण्याचं हे सध्या काम सुरू आहे। दरम्यान या दाखल्याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे।